हे असत्याला सत्याने जिंकत आहे ते जगाला असे महान विचार देणारे जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी त्रिवार वंदन करतो विनम्र अभिवादन करतो। 15व्या शतकातील भारतीय महान कवी आणि संत तसेच समाजात पसरलेल्या कुप्रथा कर्मकांड अंधश्रद्धा यांचा निषेध करणारे समाज कंटकावर जोरदार टीका करणारे संत कबीर यांनाही मी त्रिवार वंदन करतो विनम्र अभिवादन करतो। विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले असे सांगणारे सत्यशोधक समाजाचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा त्रिवार वंदन मानाचा मुद्रा। स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अनंत अडचणीवर मात करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना सुद्धा माझा मानाचा मुद्रा त्रिवार वंदन करतो मी। तसेच शून्यातून स्वराज्य निर्माण करणारा स्फूर्तिदाता राजा, मातृभक्त पितृभक्त राजा, साधू संतांचा आदर करणारा राजा, दूरदृष्टी लाभलेला लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाड आणि सज्जनांचा कैवारी असणाऱ्या महान राजा छत्रपती शिवाजी महाराज, तसेच त्यांच्या माता राजमाता जिजाऊ यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो, त्रिवार वंदन करतो। आणि आता मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची, तुम्ही देवही नव्हता, तुम्ही देवदूतही नव्हते, तुम्ही मानसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होते, खरे महामानव होते। या देशाला बुद्ध काय होते, संत कबीर काय म्हणतात, महात्मा फुले काय म्हणतात, या सर्वांचा विचार सांगणारे संविधान रूपी समतेचा अधिकार देणाऱ्या लाखो घरांचा उद्धार करणाऱ्या स्वाभिमानाने जगायला शिकवणाऱ्या क्रांतिसूर्य परमपूज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो, त्रिवार वंदन करतो। तसेच एवढे मोठे बहुजन समाजाचे नेते होऊन बाबासाहेबांनी अख्ख्या या भारताला घटना दिली, इतके मोठे नेते म्हणले, हे सर्व माता रमाई यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कष्टाने, त्यामुळे माता रमाईला सुद्धा माझा त्रिवार वंदन मानाचा मुद्रा। तसेच इतक्या मोठ्या भीमसूर्याला जन्म देणाऱ्या माता भीमाई यांना सुद्धा माझा त्रिवार वंदन। तसेच पूर्वीपासून जी वर्णव्यवस्था होती, या ही वर्णव्यवस्था जातीप्रथा विषमता जी पसरलेली होती ती दूर करण्यासाठी बऱ्याच अशा समाज सुधारकांनी प्रयत्न केलेत, आणि या समाज सुधारकांना ज्या ज्या समाज सुधारकांनी प्रयत्न केलेत त्या सर्व समाज सुधारकांना माझा मानाचा मुद्रा त्रिवार वंदन। आज दिनांक 14 एप्रिल 2023 132वी भीम जयंती महोत्सव या शुभ पर्वतावर या मौजा मडेघाट तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा यांच्या अंतर्गत या भीम जयंतीच्या महोत्सवाच्या अनुषंगाने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्ती अनावरण सोहळा पार पडलेला आहे, आणि या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे या ठिकाणी भीम संध्या संगीतमय कार्यक्रम या ठिकाणी काही क्षणातच आम्ही सुरुवात करीत आहोत। आणि या कार्यक्रमासाठी सादरकर्ते आहेत झाडीपट्टीतील दिग्गज कलावंत, आपणास सर्वात परिचित असलेले गीतकार संगीतकार सिनेस्टार माननीय युवराज प्रधान सर, तसेच झाडीपट्टीतले नावाजलेले
गीतकार, संगीतकार, सिने कलावंत, नाटककार असे माननीय संतोष कुमार सर व यांचा संच या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि या ठिकाणी लगेच अवघ्या एका सेकंदामध्ये या ठिकाणी कार्यक्रम चालू करीत आहोत। तर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सर्वांना, तसेच गावातील महिला वर्ग सर्वांना विनंती आहे की आपण कुठे असाल, झोपले जरी असाल तरी काही वेळासाठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं। आम्ही सुरुवात करीत आहोत भीमसंध्या संगीतमय कार्यक्रम, भीमसंध्या संगीतमय कार्यक्रम। या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही आमच्या संचातील गोडगड्याच्या गायिका सौ शिल्पा धाडे मॅडम यांच्या तोंडून हे आपण वंदन गीत सादर करणार आहोत। तर समोर येणार आहेत शिल्पा झाळे मॅडम। हॅलो 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 हॅलो